इकडे साहित्य संमेलन तुम्हाला म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भव्य मंडप, भपकेबाज सजावट आणि साहित्यिकांबरोबरच सेलिब्रिटींची लगबग आणि साहित्य सोडून इतर मुद्द्यांवर होणारे वादंग. हे चित्र तसं म्हणजे रेग्युलरच आपल्याला बघायला मिळतं, मात्र या सगळ्या गोष्टींना फाटा देणारं एक आगळं वेगळं संमेलन किमान साहित्य संमेलन पुण्यामध्ये पार पडलं. बघूया. ते सातोळे तर मागतात, आपणही तसंच का मागू नये? आणि दुधाला दर वाढ दिल्यामुळे वाढीव चारा का मागू नये? तेव्हा वासराकडे पाहत गाय म्हणाली, वासराकडे पाहत गाय म्हणाली की इतरांच्या लेकरा बाळासाठी जगावं, आपलं दुःख कोणाला सांगू नये. इतरांच्या लेकरा बाळासाठी जगावं, आपलं दुःख कोणाला सांगू नये. अरे आपण तर साधी जनावर, माणसासारखं वागू नये. आपण तर साधी जनावर, माणसासारखं. ना कोणता मंडप, ना सजावट. निघोज गावच्या आमराईत कवितेचे सूर घुमत होते. निमित्त होत शिवार साहित्य संमेलनाचं. रामदास फुटाणे, अशोक नायगावकर असे ज्येष्ठ कवी यामध्ये सहभागी झाले, तर अध्यक्षपद भूषवलं ज्येष्ठ लेखक नागनाथ कोतापल्लेंनी. सगळ्यांना, राज्यकर्त्यांना याचा विसर पडलेला आहे की या देशामध्ये काही खेडं आहे याचा विसर पडला. उड्स उड्स, स्मार्ट सिटी करतात. कधीतरी एक स्मार्ट एक खेडं करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. हे जर झालं तर आमचा देश हा आणखी पुढे जाईल. जिथे कविता पोहोचलेल्या नाहीयेत तिथे कविता जगवण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेची भोसरी शाखा आणि नारायण सुर्वे साहित्य अकादमीनं पुढाकार घेतला आणि शिवारामध्ये फुललेलं हे साहित्य संमेलन अनेक अर्थांनी खास ठरलं. नंतर नंतर व्हाउचर बनवणारे, करस्पॉन्डन्स करणारे लोक शहरात राहू लागले आणि कुळी तूर उडीद बाजरी पिकवणारे येडे खेड्यातच राहिले. खेड्यात गहू पिकतो, शहरात व्हाउचरे पिकतात. एके दिवशी मोठा पाऊस आला, सगळे कागद ओले झाले, पण कागदांना मोड आले नाहीत. मातीची आठवण करून देणार हे माणसांचं संमेलन आहे. साहित्याचं आहे की नाही मला माहिती नाही, कारण जोपर्यंत आपण माणसाला आठवत नाही तोपर्यंत साहित्याला काही अर्थ नसतो. म्हणून माणसाला आठवणारं साहित्य ज्या मातीनं दिलेलं आहे त्या मातीत हे संमेलन होत आहे. खरतर साहित्य संमेलन म्हटलं की बऱ्याचदा साहित्य सोडून अनेक गोष्टींवरती वादंग होताना दिसतात, मात्र अशा शिवार साहित्य संमेलनांमुळे खऱ्या अर्थानं मराठी साहित्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकेल आणि साहित्याची नाळ मातीशी खऱ्या अर्थानं टिकून राहील. पुण्याहून मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तेव्हा साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने इकडे आपल्याला बघायला मिळालं.